अविश्वास प्रस्ताव विरोधकांनी विरोधकांना का आणण्याचा अधिकार नाहीये हे अतिशय विस्तृत पद्धतीने मुद्देसूर अमित शाह साहेबांनी प्रत्येक वक्ताला प्रेरणा मिळावी अशा पद्धतीचं ऐतिहासिक भाषण लोकसभेमध्ये काल केलं आणि त्या भाषणाच्या मिरच्या प्रत्येक विरोधी पक्षाच्या सदस्याला निश्चित पद्धतीने धोमल्या आणि त्याचे काही परिणाम महाराष्ट्रामध्येही जाणवले, थेट भांडूपमध्ये जाणवले आणि मणिपूरच्या पण घटनेवर अतिशय महत्वाची माहिती आदरणीय गृहमंत्री साहेबांना देशाला दिली. एक जे दुसरं भाषण असं त्याला भाषण म्हणायचं की कॉमेडी सर्कस म्हणायचं ते म्हणजे राहुल गांधीजींचं संसदेमध्ये झालेलं भाषण. भारत जोडो यात्रेमध्ये हे महाशय फ्लाइंग किस देत सगळीकडे फिरत होते. असंच सकाळी संजय राजाराम राऊतनी उल्लेख केला. म्हणजे एका महिला खासदाराला, मंत्र्यांना, सदस्याला फ्लाइंग किस देणं किती योग्य आहे हे ठाकरे गटातले सगळे त्यांच्या महिला खासदार असो, संजय राजाराम राऊत असो, सगळे अतिशय राहुल गांधींनी जसं काही जंग जिंकली आहे अशा पद्धतीने त्यांच्या मागे पाठराखण करताय, लाचारी करताय. म्हणजे संसदेमध्ये सभागृहामध्ये एका महिलेला, महिला सदस्याला फ्लाइंग किस देणं हे कोणाच्या संस्कृतीमध्ये बसतं ह्याचं उत्तम प्रदर्शन कालपासून ठाकरे गटातले सदस्य खासदार काँग्रेसचे खासदार करताय. म्हणजे फ्लाइंग किस देणं काय मोठी गोष्ट आहे? बरोबरच आहे, कारण का संजय राजाराम राऊत हा फ्लाइंग किस देतच सगळीकडे महाराष्ट्रामध्ये फिरतो. आता त्याला संजय राजाराम राऊत म्हणायचं की महाराष्ट्राच्या राजकारणाचं इम्रान हश्मी म्हणायचं हा आता प्रश्न आमच्याकडे पडलेला आहे. कारण का ज्यांना महिला खासदाराकडे सभागृहामध्ये बसून फ्लाइंग किस देणं त्यांना योग्य वाटतं, मोहब्बत की दुकान वाटते, तो स्वतः त्या डॉक्टर महिलेला असेल, न्यूझीलंड हाऊसमध्ये असेल, कोणाकोणाला फ्लाइंग किस देत बसतो ह्याचे काही व्हिडिओ आमच्याकडे आहेत. म्हणून त्याला महाराष्ट्राचा राजकारणाचा मी इम्रान हश्मी म्हटलेला आहे. त्याच्या मालकाचा मुलगा, त्याचे जे काही कार्यक्रम नाईट लाईफच्या निमित्ताने सुरू असतात त्याच्यामुळे त्यांना राहुल गांधींची जी काही काल घाणेरडे जे त्यांनी प्रदर्शन केलं वृत्तीचं ते त्यांना बरोबर आवडणार. त्याच्यामध्ये काय आम्हाला आश्चर्य वाटायची गरज नाही. बरोबर राहुल गांधीचं पाठराखण करतात. कारण का संजय राजाराम राऊतचा मालकाचा मुलगा आणि तो हा स्वतः दुसरं काय करतो आयुष्यामध्ये? फ्लाइंग किसच देत बसतात, जादूच्या झपका देतच बसतात. मग त्या महिला चिडल्या तर मग त्यांना फोनवर शिव्या देतात, अश्लील भाषा करतात, त्यांना मारून टाकतात. म्हणून ह्याचं समर्थन हे लोक करतात त्याच्याबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. त्याच्याबद्दल आंदोलन आमच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या सर्व सदस्य आज मुंबईत पण करतायत. अशा पद्धतीच्या घाणेरड्या वृत्तीचं जे काल राहुल गांधींनी दाखवलं त्याचं समर्थन होऊ शकत नाही. मी हेही ऐकलं, जो फार मोठा विनोद आहे
ते ठाकरे गटातले आमदार आज राज्यपालांना भेटतायत राज्यातल्या महिला अत्याचाराविरोधात। त्यांनी त्या यादीमध्ये जे राज्यपालांना जे यादी देणार आहे जे निवेदन देणार आहे ते ठाकरे गटातले जे हे सदस्य जे आज राज्यपालांना भेटायला जात आहेत ते त्या निवेदनामध्ये डॉक्टर पाटकरचा उल्लेख करणार आहेत का, दिशा सालेंचा उल्लेख करणार आहेत का किंवा असंख्य अजून यादी मी त्यांना देतो? तर संजय राऊत असं म्हणतायत की गृहमंत्री अमित शहा यांचं विक्रमी वेळेचं भाषण होतं, लालबहादूर शास्त्री यांच्या नावावर जास्त वेळ बोलण्याचा विक्रम होता तो काल तुटला, ही उत्तर नाही तर ही चिडचिड आहे। चिडचिड नेमकं कोणाची आहे हे सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये दिसलंय, कारण का काल माननीय गृहमंत्र्यांनी दिलेली सगळी उत्तरं एवढी योग्य आणि एवढी टोचणारी होती की या सगळ्या विरोधकांना घायल करून टाकलेलं आहे, त्यांना एक निरुत्तर करून टाकलेला आहे। म्हणून चिडचिड नेमकं सकाळपासून कोणाची होते हे जरा आरशात बघून बोलावं। जरा तसं म्हणालेत की मणिपूर आता मणिपूरमध्ये जे हल्ले चालू आहेत त्याच्यावर मोदी बोलायला तयार नाहीये, मोदी गप्प काय? मोदी आज मोदी साहेब आज 4 वाजता उत्तर त्याच्याबद्दल अविश्वास प्रस्तावावर देणार आहे आणि त्याच्यामध्ये मला विश्वास आहे जे काही विरोधक एवढे दिवस जे बोलतायत त्याचं एक ऐतिहासिक उत्तर आज संध्याकाळी 4 वाजता देशाला बघायला भेटणार आहे। म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन डोळे उघड आणि आज 4 वाजता टीव्ही चालू करून बस आणि जे जे आमचे आदरणीय पंतप्रधान बोलतायत ते ऐक आणि कायमस्वरूपी गप्प बसात। आणि जे सकाळच्या प्रेसमध्ये सांगतायत ना की महाराष्ट्र पण मणिपूर होतंय, महाराष्ट्र कधी मणिपूर होऊ शकत नाही पण तुझ्या मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा त्यांनी महाराष्ट्राचं पश्चिम बंगाल बनवायला सुरू केलेलं, म्हणून उगाच आमची महाराष्ट्राची बदनामी करू नको एवढं मी त्या संजय राजाराम राऊतला सांगितलं।